आणि या बुलेटिनची सुरुवात करतोय एका ब्रेकिंग बातमीनं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग क्राईम ब्रांच समोर हजर झाल्यावर राज्य सरकारमधली चक्र आता फिरू लागली आहे. मंत्रालयात आज परमबीरांबाबत महत्वाची बैठक होणार आहे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे अहवाल घेऊन मंत्रालयात आता पोहोचले. परमबीर सिंगांच्या संभाव्य निलंबनावर सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे. बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, डीजीपी संजय पांडे, राज्याचे गृहसचिव आणि गृहमंत्री वळसे पाटील हे देखील उपस्थित असणार आहेत. पण पाहतोय आताची ही महत्वाची बातमी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे आता क्राईम ब्रांच समोर हजर झाल्यावर राज्य सरकारमधली चक्र फिरायला सुरुवात झाली आहे. मंत्रालयामध्ये आज परमबीरांची ही महत्वाची बैठक होती आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून. सूरज, काय अधिक अपडेट्स या संदर्भात मिळते आहे? आपण पाहतोय राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे अहवाल घेऊन आता मंत्रालयात पोहोचले. नक्कीच, हे संपूर्ण प्रकरण पाहिलं तर परमबीर सिंह कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. परमबीर यांच्या विरोधात जे दोन गुन्हे आहेत, अॅट्रॉसिटीचा एक गुन्हा होता जो भीमराव गाडवे यांनी केला होता, तर दुसरा अनुप डांगे यांनी देखील ॲलिगेशन्स केले होते की परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहेत आणि याच प्रकरणात दोन गुन्हे सविस्तर दाखल झाले होते. या गुन्ह्यांसंदर्भाची खुली चौकशीचे अहवाल जो देण्यात आला होता संजय पांडे यांनी, या संपूर्ण गुन्ह्यांची माहिती घेऊन संजय पांडे हे गृह मंत्रालयात पोहोचले होते. त्याबाबत त्यांनी गृहमंत्र्यांना देखील संपूर्ण गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत, या गुन्ह्यासंदर्भातली माहिती दिलेली आहे. याच गुन्ह्यातील एक तक्रारदार सध्या माझ्यासोबत आहे, ते म्हणजे सोनू जलान. केतन तन्ना यांची जी ठाणे कोपरीमध्ये जी गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये सोनू जलान यांच्यावर यांनी देखील आरोप केले होते की परमबीर यांनी त्यांच्याकडनं पैसे उकळले होते. माझ्यासोबत सोनू जलान आहे. सोनूजी, काय सांगाल नेमकं परमबीर यांच्याकडनं आपल्याला कशा प्रकारे आपण काय आरोप केले होते परमबीर यांच्यावरती? 2018 साली जेव्हा परमबीर सिंग ठाणा सीपी होता, तिकडे त्याचा धंदाच हा होता की खंडणी करायचा. त्यांनी तिकडे एक सेल बनवलेला अँटी एक्सट्रॉशन सेल, जे एक महत्त्वाचा सेल असतं, तिकडे त्यांनी प्रदीप शर्मा हा जो ऑफिसर होता, वादग्रस्त ऑफिसर असतो नेहमी, त्याला आणून बसवलं. प्रदीप शर्मा हा लखनभाई एन्काउंटर फेक एन्काउंटरमध्ये पण होता. या केसमध्ये जेव्हा तो सुटला आणि रिइन्सेस झाला, त्याचवेळी परमवीर सिंगनी त्याला तिकडे बसून सिनियर पीआयजी पोस्ट दिली आणि स्वतःचा खंडणीचा धंदा तिकडे चालू केला. माझ्या केसमध्ये त्यांनी मला एका क्रिकेट बॅटिंगची झुटी खोटी केस बनवली आणि त्यात मला त्यांनी अटक केलं. किती पैसे आपल्याकडनं त्यावेळी त्यांनी उकळले होते? त्यांनी त्यावेळी माझ्याकडनं 10 कोटी रुपयांची मागणी केलेली आणि त्याला रुपये नाही दिले म्हणून त्यांनी माझ्यावरती एक खंडणीची केस लावून त्याच्यामध्ये रवी पुजारी याला अॅक्यूज दाखवून माझ्यावरती मोका लावण्यात आलेला. किती रक्कम किती घेतली होती त्यांनी? नंतर ह्या केसमध्ये माझ्या फॅमिलीला पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी माझ्याकडनं 3 कोटी रुपये घेतलेले त्याने. या संपूर्ण गुन्ह्यांमध्ये कालांतरानंतर जेव्हा हे संपूर्ण प्रकरण पुढे आलं, आपल्याला रवी पुजारी जे अंडरवर्ल्ड डॉन आहेत त्यांच्याकडनं देखील धमकी आली किंवा आपल्याकडनं सांगण्यात आलं होतं, काय सांगाल ते प्रकरण? नाही, मला कुठलीही धमकी आली नाही. मी जेलमध्ये असतानाच रवी पुजारी कुठेतरी अटक झालेला आणि आता आम्ही जेव्हा यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे परमवीर सिंगवरती, आम्ही गव्हर्नमेंटला लिहिलं आहे की आमच्या केसमध्ये पण त्याला आणावा इकडे, त्याला इकडे मुंबईमध्ये त्याला आणून त्याची चौकशी करावी आणि जेव्हा त्याची चौकशी होईल तेव्हा सगळं सत्य बाहेर पडणार आहे. नाही, आपलं आणि रवी पुजारीचं एक संभाषण समोर आलं होतं ज्यावर आपले थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं म्हटण्यात आलं होतं, आरोप करण्यात आले होते, त्याबद्दल काय सांगाल? नाही सूरज, इकडे आपण चुकतोय. माझा संभाषण नव्हता त्याच्यावरती, त्याच्याबरोबर तो फक्त त्याची रिकॉर्डिंग होती. तो लोकांना सांगतो की सोनू जला माझा पार्टनर होता. हे सगळं पण सगळं बनावट आहे, हे सगळं त्या लोकांनी बनवलेलं परमवीर सिंग आणि शर्माने मिळून, कारण केसला स्ट्रॉंग एव्हिडन्स द्यायला. म्हणजे परमवीर यांचे थेट अंडरवर्ल्ड यांच्याशी संबंध होते? हो, डायरेक्ट परमवीर लिंक आहे यांच्याबरोबर. आपण जेव्हा रवी पुजारीला समोर आणू आणि कन्फर्म करू तो आम्हाला माहिती आहे, खात्री आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीवर, तो सांगेल की बाबा हा आमचा डायरेक्ट पार्टनर आहे म्हणून. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मोहिनी, आपण पाहिलं की परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध असल्याचा आरोप हा सोनू जलान यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. सोनू जलान यांच्यावर देखील क्रिकेट बुकीची खोटी तक्रार नोंदवून त्यांच्याकडनं पैसे उकळल्याचा आरोप हा सोनू जलान यांनी केलेला आहे. नक्की सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय परमबीर सिंगांसंदर्भातली ही महत्वाची माहिती समोर येते. बुक्की सोनू जलाल यांनी या संदर्भातली महत्वाची माहिती दिली आहे. परमबीर सिंगांनी 3 कोटी उकळले असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं, तर पैशासाठी मला मारहाण केली असल्याचा सुद्धा दावा त्यांनी केलाय. दरम्यान परमबीर सिंगांच्या प्रकरणावरून साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले आहेत, ते आपण पाहूया. इतका वरिष्ठ अधिकारी 6 महिने फरार कसा काय राहू शकतो, हा सर्वात महत्वाचा सवाल उपस्थित होतोय.
यानंतर राज्य सरकारने केंद्राकडे अधिकृत तक्रार का केली नाही? परमबीर सिंग स्वतःहून हजर झाल्यावर सरकार बैठका घेत आहे, याचा अर्थ नेमका काय समजायचा? परमबीर यांच्या अनुपस्थितीवरून कोणतीच कारवाई कशी काय केली गेली नाही? सामान्य सरकारी कर्मचाऱ्याला इतकी स्पेशल ट्रीटमेंट मिळाली असती का, हा एक महत्त्वाचा सवाल उपस्थित होतोय। परमबीरना नक्की कोण वाचवतोय, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी साम टीव्हीने उपस्थित केलाय।